नमस्कार मित्रांनो, आज आपण ई कॉमर्स या विषयावरती डिस्कस करणार आहोत. आपण सर्व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असल्याने कॉमर्स ही जी काही संकल्पना आहे ती आपल्यासाठी नवीन नाही. मात्र वाणिज्य शाखेतील संगणकाचा वापर करत असताना ई कॉमर्स ही जी काही संकल्पना आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, ई कॉमर्स ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक, ई म्हणजेच इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक साधने आणि प्रणालीचा वापर करून जेव्हा व्यापार केला जातो किंवा वाणिज्य क्षेत्रातील कार्य जेव्हा पार पाडले जातात, ही जी काही संकल्पना आहे हिला ई कॉमर्स असे म्हणतात. ई कॉमर्स ही जी काही व्यापाराशी निगडीत असणारी संकल्पना आहे. प्रामुख्याने हिचा उदय 1979 आसपास अमेरिकेमध्ये मिशेल ॲल्ड्रिज यांनी ही संकल्पना आणली. यांनी ही संकल्पना आणताना सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं काही खरेदी करता येईल की नाही याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम मिसेस नोबल यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने पहिला व्यवहार केला. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडा ही जी काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांपासून ही ई कॉमर्सची संकल्पना अखंड विश्वामध्ये पसरायला सुरुवात झाली. तसा जर भारताचा विचार केला तर मात्र ही संकल्पना आपल्याकडे फार उशिरानं आलेली आपल्याला आढळते. 1996 साली इंडिया मार्टने पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून भारतामध्ये व्यापाराला सुरुवात केली. म्हणजेच खऱ्या अर्थानं ई कॉमर्स ही संकल्पना भारतामध्ये 1996 आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग ई कॉमर्सचा वापर एखादी व्यक्ती असेल, एखादी संस्था असेल, ही करू शकते. कशासाठी? तर आपली जी काही व्यावसायिक कार्य आहे ती पार पाडण्यासाठी. त्यासाठी इंटरनेट, संगणक किंवा मोबाईल याची आपल्याला आवश्यकता असते. तर मग आपण जर ही ई कॉमर्सचा वापर केला तर मग त्याचा काही फायदा आहे का? तर निश्चितपणानं त्यातला पहिला फायदा आहे की जी काही कार्य आहेत ते आपल्याला जलद गतीने पार पाडता येतात. वेगवेगळ्या ग्राहकांशी आपण अगदी कमी वेळेमध्ये पोचू शकतो. एका जागेवर घर बसल्या आपल्याला व्यावसायिक कार्य पार पाडता येतात. माणूस आल्यानंतर चुकण्याची शक्यता असते, मात्र इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून जेव्हा आपण हे काम करतो तर निश्चितपणानं हे अचूकपणे आणि कार्यक्षमतेने पार पडतं. त्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी बसल्यानंतरही अनेक पर्यायांची ऑप्शनची उपलब्धता होते. या पद्धतीमुळे स्पर्धा क्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. एकाच जागेवरून आपण अखंड विश्वामध्ये कुठेही व्यापार करू शकतो याचाच अर्थ आपल्याला कोणत्याही सीमांचं या ठिकाणी बंधन नाही. व्यवसाय वाढीसाठी आपण बाह्य जगताशी सुसंवाद साधू शकतो. हे सर्व काही फायदे असले तरी जिथं फायदा येतो तिथं तोटाही असतो. मग निश्चितपणाने याचे काही तोटे आहे, तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा तोटा असा की जो काही ग्राहक आणि पुरवठादार या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होत नाही. दुसरी गोष्ट अशी, ही जी काही पद्धत आहे शहरी भागासाठी आणि सुशिक्षित लोकांसाठीच योग्य आहे. कारण आजही भारतामध्ये अनेक असे लोक आहेत की ज्या संगणकापासून काही अंशी दूर आहेत, ते आजही त्या इलेक्ट्रॉनिक साधनांपासून दूर आहेत. आजही असा भाग आहे जिथे इंटरनेट पोहोचलेलं नाही. अशा लोकांसाठी ही पद्धत वापरणं जरा अडथळ्याचं आहे. त्यानंतर हे वापरायचं म्हटल्यानंतर आपल्याला संगणक असेल, मोबाईल असेल, इंटरनेट असेल याची आवश्यकता असते. इंटरनेट आलं, मोबाईल आला, संगणक आलं, हे खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. याचाच अर्थ ही तशी खर्चिक पण आहे. त्यानंतर इंटरनेटचा वापर आला याचाच अर्थ सायबर गुन्हेही आले. आणि हा शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा जो काही तोटा आहे,
ही जी ई कॉमर्स पद्धती आहे किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांच्या आधारे जिथं व्यापार केला जातो तिथं सायबर गुन्ह्यांचीही वाढ झालेली आहे। मग आता हे जे काही ई कॉमर्स आहे याचे बघा काही प्रकार आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे बिझनेस टू कस्टमर, म्हणजेच व्यवसाय ते ग्राहक। व्यवसाय ते ग्राहक म्हणजे आपण आजही ऑनलाईन परचेसिंग, ऑनलाईन खरेदी करतो। आज अशा अनेक वेबसाईट आहे जसं की ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, याचा वापर करून आपण घरबसल्या आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करू शकतो। मग हा जो काही व्यवसाय ते ग्राहक यामध्ये होणारा जो काही प्रकार आहे, व्यापार आहे, त्याला पहिला प्रकार म्हणतात बिझनेस टू कस्टमर अर्थात व्यवसाय ते ग्राहक। त्यानंतर ई कॉमर्सचा दुसरा प्रकार आहे ग्राहक ते ग्राहक, कस्टमर टू कस्टमर, म्हणजेच एखाद्या व्यक्तीने आपल्या शेजारच्याला आपली गाडी विकली तर तो कस्टमर टू कस्टमर असा व्यवहार होतो। तिसरा आहे बिझनेस टू बिझनेस, म्हणजेच व्यवसाय ते व्यवसाय। बघा आजही अनेक कंपन्या भागीदारीमध्ये काम करतात, जसं की प्रॉपर एखादी कंपनी असते ती फक्त इंजिन बनवते परंतु त्यासाठी लागणारे सब पार्ट्स जे काय आहेत ते इतर कंपन्यांकडून घेतले जातात। हा जो काही व्यवसाय चालतो याला व्यवसाय ते व्यवसाय अर्थात बिझनेस टू बिझनेस कॉमर्स असे म्हणतात। चौथा प्रकार याच्यामध्ये आहे ग्राहक ते व्यवसाय, मीन्स कस्टमर टू बिझनेस। मग ग्राहकाकडून एखादी वस्तू, बघा आज शेतकरी वर्गामध्ये आपण डेअरीचं उदाहरण बघू शकतो की दुधाची विक्री आपण करतो आणि त्याच्यावरती डेअरी प्रॉडक्ट्स, मिल्क प्रॉडक्ट्स आपण ज्याला म्हणतो, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे तयार केली जातात। हा जो काही प्रकार आहे ग्राहक ते व्यवसाय यामध्ये येतो। यामध्ये हे चारही प्रकारानंतर बघा आपण जर विचार केला तर हे जे काही ई कॉमर्स आहे, मग हे ई कॉमर्समध्ये आपण जर व्यवहार करत असू तर याच्यामध्ये असे अनेक क्षेत्र आहे की जिथं याचा वापर केला जातो। त्यातलं पहिलं क्षेत्र आहे पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन, की ज्याला आपण मनुष्यबळ व्यवस्थापन असे म्हणतो। आजही बऱ्याचशा कंपन्यांमध्ये लोकांचे पगार करण्यासाठी, त्यांचं रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी टॅली आहे, ERP आहे, असे सॉफ्टवेअर्स वापरले जातात आणि ज्यातून जे काही मनुष्यबळ आहे त्याचं व्यवस्थापन केलं जातं। दुसरं आहे अकाउंटिंग, हिशोबलेखन आपण ज्याला म्हणतो, मायक्रोसॉफ्टचं ऑफिस, पुन्हा एकदा टॅली, असे सॉफ्टवेअर वापरून उद्योग जगतामध्ये हे जे काही हिशोब आहे, लेखा आपण ज्याला म्हणतो, त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं। तिसरं आहे कॉस्ट आणि बजेटरी मॅनेजमेंट, खर्च व अंदाजपत्र व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यवसायासाठी लागणारा खर्च, त्याचं वार्षिक अंदाजपत्र हे सगळं करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो। त्यानंतर पर्चेसिंग, खरेदी विभाग आहे, जर आपल्याला खरेदी करायची असेल तर ऑनलाईन पद्धतीनं संगणकाच्या साहाय्याने अनेक ऑप्शन आपल्याला बघता येतात। त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे ई कॉमर्सचं जिथं वापर होतो बँकिंग। आज बँकिंग क्षेत्रामध्ये बघा आज तर असे अनेक ॲप, फोनपे आहे, गुगल पे आहे, पेटीएम आहे, प्रत्येक बँकेचं स्वतःचं इंटरनेटचं एक ॲप आहे, की या सगळ्यांचा वापर करून आपण घरबसल्या आपले जे काही व्यवहार आहे ते पूर्ण करू शकतो। त्यानंतर पुढचं आहे इन्शुरन्स आणि स्टॉक ब्रोकिंग। अनेक लोक आपले गाड्या असतील, स्वतः असतील, पीक असेल, अनेक गोष्टींचे विमे काढतात, इन्शुरन्स आपण ज्याला म्हणतो, हे सगळंसुद्धा आज संगणकाच्या साहाय्याने होतं। हा देखील एक ई कॉमर्सचाच भाग आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जो काही शेवटचा मुद्दा आहे ई गव्हर्नन्स। आज आपण MyGOV, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे, भारत सरकारची वेबसाईट आहे, याच्याद्वारे जे काही शासन आपल्या दारी, म्हणजे आपल्याला शासनाचे जे काही शासन निर्णय आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे, आपल्याला घरबसल्या कळतात, म्हणजे आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही। जसं की आपल्याकडे आता संचारबंदी लागू केली, हे सगळे निर्णय आपल्याला घरबसल्या कशाच्या माध्यमाने करतात, तर संगणकाच्या माध्यमाने। मग आता
हे जे काही ई कॉमर्स आहे, तर मग या ई कॉमर्सची व्यापार जगतातली जी काही भूमिका आहे, तर ती भूमिका नक्की कशी आहे? तर बघा, त्यातला पहिला मुद्दा आहे व्यापक विस्तार. व्यापक विस्तार म्हणजे काय? साधारणपणे ही जे काही कॉमर्स सेक्टर आहे किंवा व्यापार जगतामध्ये संगणकाने पूर्ण जागा घेतलेली आहे. पूर्वी अमेरिकेसारखे प्रगत देश किंवा युरोपीय राष्ट्र फक्त या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय वृद्धिगत करायचे. आज मात्र व्यापार जगतामध्ये याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर जे काही दलाल आहे, त्या दलालांची आज संपलेली आहे. म्हणजे आज मध्यस्थीची गरज नाही, आपण संगणकाच्या सहाय्याने स्वतःच त्या ठिकाणी व्यवहार करू शकतो. त्यानंतर ग्राहकांशी संपर्क असेल हे आपल्याला घरबसल्या करता येतो. त्यानंतर आपण या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे निश्चितपणाने आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झालेली आहे. तसेच वेळ आणि खर्चाचीही बचत होते. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला घरबसल्या अनेक पर्यायांची उपलब्धता असते. जसं की जर आपल्याला एखादा मोबाईल खरेदी करायचा असेल, तर अगदी त्या मोबाईलची फ्रंट बाजू, बॅक साईड, त्याचे फीचर्स, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आपण त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला त्याचे सगळे फीचर्स कळतात, त्याची वैशिष्ट्ये कळतात, त्याचे व्ह्यूज कळतात. आणि या सगळ्या गोष्टीनंतर आपण ती गोष्ट खरेदी करायची किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टी कळतात. याचाच अर्थ ई कॉमर्सची जी काही व्यापार जगतातील जी काही भूमिका आहे ती निर्णायक आहे. आणि तिचा वापर करूनच व्यापार जगत हे पुढच्या काळामध्ये पुढे जाऊ